नमस्कार. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंबेजोगाई अधीनस्थ केस परळी आणि अंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास द्वारा आणलेला आहे. तर पाहू शकता इथं सर्व शेतकऱ्यांना संरक्षित शेती अंतर्गत जे काही पॉली हाऊस असतील, शेडनेट असतील, त्याची माहिती जी आहे ती पूर्ण देण्यात येत आहे. तर हे आमचे सर्व शेतकरी यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स व्हेजिटेबल कृषी विज्ञान केंद्र इथं शेतमाल जे आहे तर त्याचं गुणवत्ता कशी राखली पाहिजे आणि संरक्षित शेती अंतर्गत कशा पद्धतीने शेती केली पाहिजे त्याची माहिती इथं देण्यात येत आहे. शेख सर उपस्थित आहेत आणि सर्व शेतकरी इथं बसून व्यवस्थित माहिती पाहत ऐकत आहेत. हा जो प्रोजेक्ट आपण बघतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं ह्याच्यामध्ये पूर्ण जे काही कामकाज चालतंय पूर्ण ऑटोमॅटिक सर्व्हिसेसवरती काम चालतं. म्हणजे याच्यामध्ये अशी सिस्टम आहे की जसं तुम्हाला पैशाला गरज आहे पिकाच्या गरजेनुसार पूर्ण वातावरण याच्यामध्ये नियंत्रित केलं जातं. आतमध्ये आता थंडी आहे, आता बाहेर साईडला थंडी आहे, पण आतमध्ये तेवढी थंडी जास्त केलं गरजेची का नाही गरजेची, त्याच्यानुसार पूर्ण वरती जे काही सेन्सर तुम्हाला झडपा दिसतात त्या सेन्सर सांगितलं त्या पद्धतीने सगळे सेन्सर ते पूर्ण पॅकिंग करून घेतात. आतमध्ये वातावरण उद्गार राहतं. हे पूर्ण टेम्परेचर साठी वरच्या साईडला असतं टेम्परेचर मीटर. माझ्याकडे जे सेन्सर आहे ते जमिनीमध्ये प्रत्येकच वेगवेगळ्या ह्याच्या वेगवेगळ्या सेन्सर त्याचबरोबर लागणारं जे काही खाताचं नियोजन आहे पाण्याचं नियोजन आहे पिकाची गरज बघून देते म्हणजे पाणी दिलं जातं त्यावर लागणार जे काही पाण्यावर लागणारं जे काही खत आहे ते देखील सगळं पाण्यामध्ये पुरायचं पिकाला दिलं जातं. आता ह्याच्यामध्ये दाखवलं असतं की साधारण स्क्वेअर फूटवरती उत्पन्न घेतलं जातं. आपल्या शेतीमध्ये कसं की आपण शेतीचं उत्पन्न घेतो पण आपण कधी शेतीचं हे बोलत नाही की त्या अंतरावरती आपण लागवड करतो हे फक्त माहिती उत्पन्न ते किती अंतरावर किती उत्पन्न मिळालं हे आपल्याकडे बघितलं स्क्वेअर फूटमध्ये उत्पन्न आहे.